मोहिनी तो पब्लिक जमा करून टाकली पोरांना सांगले वाईट टाकले उभी राहून राहून म्हणून बसली ती सगळी बरे पप्पा फायनली रांगोळी झालेले कसं वाटते कमेंट करून सांगा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आता सकाळ झालेली आहे. ना मी आता आंघोळ वगैरे केली आणि फेस वगैरे झालो आणि मी वरती आलो ब्लॉग शूट करायला. आणि सकाळी उठतो 9 वाजता आणि 9 वाजता उठून गाईज पाणी वगैरे कपडे वगैरे धुवले आणि आलो कपडे सुकात लावला वरती. तर तुम्हाला दाखवते गाईज कपडे वगैरे नावून पण झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो तो कपडे पण आणि खाली पण नाश्ता करायला जायचं आहे. नाश्ता पण बघूया काय आहे खाली. ना कपडे वगैरे भरपूर धुवलेत आणि मी चाललो तर खाली. रात्रीचा काल पण एक नंबर आहे. पावाशी खायला लागल पाव आणि पुढे आणले एकवाले पाव पण आणले. मग कितीला दहा रुपयाला मिळतात. एक रुपयाला काही जात तिला पाव ना झाले ना अजून दोन हे पाव खाऊन घेऊया. तर वाजले 2 आणि मी सकाळी सगळा ओराखलेला काम वगैरे होऊन मस्त झोपलेलो ना. आता जेवण करायला उठलेलं आहे आणि मोहिनी पण बोंबील आणलेलं आहेत. तर बघूया तुम्हाला दाखवतो मोहिनी आणि बोंबील घेऊन. मस्त माझा आवडतो बोंबील. आणि इकडं भात ठेवलेला आहे. भात पण झालं चालेल. चला आता बोंबलांचं काजून करतो मस्त. अरे कमाईनी पण आणलेला आहे. काय आहे काही रावस काय काय जेवायला आलं बघ. आतापासून काय नाही जेवायला. आत्ता बघा किती जेवायला आलंय. आणि शिकून रावस नाचनाचे फोडणी दिलेले आहे बोबलांच्या कालवण्यासाठी. आणि रायताला मीठ मसाला वगैरे टाकून मीठ मसाला हळद त्याच्यात पाणी एकदम शिजला पाणी नंतर बोंबील टाकून अशा धुवून मीठ मसाला टाकून मीठ मसाला हळद मीठ मस्त मिक्स केले. तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि इकडं हालवून उकळलेलं आहे. चला काय फ्राय करूया. अशी पालाच एकदम भरपूर शिजल्यानंतर बोंबील टाकलो. बोंबील टाकतो मस्त बोंबील पण तळून झालेलं आहे मस्त. आणि इकडे आता पप्पाला जेवण वाढतो. जेवण वाढलेलं आहे पप्पाला. चला आता देऊया पप्पा जेवण. आपण जेवण घेतलेलं आता बघूया कसा लागतो बोंबलांचा पलवण. बारीक बोंबलेले एकदम बारीक. मोहिनी पण जेवण घेऊन आलेलं आहे. एक नंबर कोलबी आणि अंडा. कोणी गेला मोहिनी जेवण? जेवण केलं अंडा आणि मस्त कोळवी. संध्याकाळच्या आधी 7 आणि आता उठलो झोपतन आणि फेस वगैरे झालं. आणि इकडे चहा ठेवलेला आहे आणि इकडे दिवल्या नावाला घेतलेले आहेत. आणि तिकडे मोहिनी रांगोळी पाहायला घेतलेले आहे. तर तुम्हाला दाखवतो चहा ठेवलेला आहे आणि इकडे दिवल्या लावलेले आहेत. पण रांगोळी आणि दिवल्या पाहिल्या आणि बघा आज काय करणार आहे मोहिनी. मोहिनी काय करणार आहात? आज दमोर झालेला आहे. अजून कलर बाकी
मोर काढून झालेला आहे मस्त आणि मस्त कलर भरला बघा त्याच्यात दररोज 100 रांगोळे भरते दररोज कुठली पण सांगा कशी डिझाईन 2 मिनिटात फाडते गाईज मोहिनी किती मिनिटात फाडतस गाईज 2 मिनिटांमध्ये झालेले रांगोळी पाहू शकता बायकोला स्पेशल जण आम्हाला कालच पैसा आहे वाटतं बायकोकडे पक्का गाईस यूट्यूबचा पैसा आहे तिच्याकडे मागा तिच्याकडनं कमेंटमध्ये भरपूर पैसा आहे गाईस कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा पोट दिसतो मला गाईस चला तर आता बघूया एवढा मोठा चहा आलाय तर चहा पिऊन घेऊया पूर्ण साफ करूया तो गाईस फायनली आपली रांगोळी पण तयार होत चालली आणि पूर्ण अर्धी बाहेर गेली ती कारण की जागा नव्हती याच्यावरती मध्ये भेटतात म्हणून ती पूर्ण अर्धी बाहेर गेली तो गाईस बघू शकता किती सुंदर असा मोर दिसतो गाईस एक नंबर क्रेडिट बाय मोहिनी जसं की तुम्हाला बोललेलो महिनाभर रांगोळी करायला भेटणार आहे ती भेटलीच तुम्हाला फायनली रांगोळी झालेली आहे कसं वाटते कमेंट करून सांगा मोर मोहिनीने काय टाकलेलं आहे आता काय टाकलेलं आहे मोहिनी काही दररोज रांगोळी पुसत कोण ना कोण दररोज आज काय प्लॅन केलाय मोहिनीने एवढी मेहनत काढते आणि पुसतात तीन बागडे एवढे कापून दिले कापते तुम्हाला दाखवते बघा कसे कापतात आणि एवढे कोलबी दिलेत सारिका वहिनीने दिलेत पाठवून आम्हाला आणि तिकडे तिकडे बघा काय करतात चपाती बनवते झालं सर्व चपात्या लवकरच सर्व लाटून चपात्या इकडे अंदर इकडनं घेतो बनवायला आणि तिकडे झालं कापूला मावरा बाकडा आणि कोलबी आणि इकडे ठेवलंय भात भात पण करणार तू मला भात चपाट्या नाही आवडत ओ मावरा पण कापून झालेला आहे मस्त मावरा आहे सारी कबाईने दिला बागडा आणि कोळबी दादा बघूया कसा कालवण करतो मावरा धुवून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्यात बघा मीठ मसाला हळद आणि तेल टाकलेलं आहे मस्त मावरा आहे बघूया अजून काय काय टाकतो त्याच्यात बघाय भेटली भेटली आंबशी भरपूर आहे आंबशी पण आता टाकणार आहे आंबट वगैरे 4 टाकून आता इकडे काय चाललंय आणि इकडे बघा कालवण पण आदवलेलं मस्त तुम्हाला झाल्यावर दाखवतो बसली भांडी घासायला आणि काय काय ठेवलं दाखव चल कोणता कालवण आहे बागडा आणि कोळंबी अजून काय आहे भात झाला रेडी अजून भांडी घासते वॉच करत आहे तुमचा सपोर्ट आहे म्हणून आपण रोज रोज ब्लॉग बनवतो आणि किती त्याला भाजी लागते आणि किती वेज आहे म्हणजे त्याला भाजी केलेला आहे सोयाबीन आणि डाळ मिक्स कालन पण एकदम मस्त एकदम वास एकदम भाडी आलेला आहे घेतलेला आहे इकडे पप्पा वाजता जेवला आणि खोलत नाही गाडत तिघ पण गेले बाहेर आणि सोनू आहे आतमध्ये आणि तिकडे अंडी तलते पप्पाला अंडी कालवण पण मस्त झालेलं आहे चला गाईज आपण जेवून घेईन जेवून घेऊया हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर गाईज आत्ताच सकाळ झाली आणि अंघोळ वगैरे केली आणि फेस वगैरे झालं आणि ब्लॉग सुरू केलेला आहे तर चला आज मोहिनीचा फोटोशूट आहे आज मोहिनी बघा मोहिनी केस वगैरे देऊन तर चला तुम्हाला दुपारी दिसायला साधल्यावर
आता दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र टाकणार आहे. गाईज बघा, आमच्या काकीने जेवण ठेवलं आहे कुकरमध्ये. शिमला मिरची वाटते, चटणी बनवते, चटणी मध्ये टाकतो. चटणी कुकरमध्ये ठेवलं आहे सगळं मिक्स करून. भाजी अजून धान करायचं आहे. बघा पूर्ण घर खाले आहे गाईज. बघा ही आहे ती, बघा ही आहे. खिचडीवत झालेले मस्त गडम गडम. आणि इकडे पण चटणी पण वाटलेले. आणि मोहिनी इकडे भाजी कापायला बसलेले. त्यांची मोहिनी मेकअप करायला कसं जाशील? मोहिनी जाईल आता मेकअप करायला. चला काय जेवण घेऊया आपण पण मयाला घेऊन. आणि रात्र आले हे आता दोन घे सांग घे तो ठेव मग शिंपी योगे लस पिन एक घे आता डबल पीक परत. बोल आता व्हिडिओ मध्ये, व्हिडिओ बघतोस नाही. आमचे आत्ते आले आपट्यावरून. घे घे हलो हलो पी हलो मम्मी बरे बरे मम्मी खानदान सगळा बरा आहे. टेन्शन नाही. शाळेत का तुलास मानस प्रमोद सावन अस का तू? गाव कुठला? मग बनशी ना भाऊ बिचकायला गेलतस का? नाही नाही त्याच्या आत्याने आत्याने बघूया काय खायला आणलंय. मग काही संत्री आणले बघ किती मोठे आहेत. संत्री सफरचंद भरपूर खायला आणलंय. चला आता जेवण घेऊया आपण. चला काय जेवण घेऊया. पाहुणे पण नाही जेवत. मानस जेव. अरे जेव ना थोडा. भरपूर जेवलास? कुठं घे जेवलास? कुठं जेवलास? गणू कोण? तिकडे आतमधी गावात जेवलास काय? मावशीकडे? मावशीकडे जेवलास काय? त्यांची तिकडे मावशी आहे म्हणून मावशीकडे जेवण. आणि चला काय आपण जेवण घेऊया आता. त्याला मोसंबी देस. मोसंबी कापलेले. चल कुठं? चल कुठं? नाही जाऊचा वस्तीला. उलवारले जा गाय मावशीने. उलवारले आंबा पण नाही चालले रात महिनाभर. चहा पिते. थांब थांब जाऊ नको आता. रा आईला ठेवतो आम्ही. आईला ठेवतो. कोणत्या सोबत जाशील? कोणत्या सोबत जाशील? कोणते सुट्टी आहे ना शाळेला? मी घेईल तिथं अभ्यास. तुझा अभ्यास घेणार तिथं. अर्धा कोण करेल? अर्धा मी, अर्धा तू कर. मला कला टाइम लागल टीचरला तर लगेच पाहिजे. लगेच पाहिजे का टीचरला? ऑनलाईन कर. ऑनलाईन 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 क्लास असते तर ऑनलाईन करणार. ऑनलाईन नाही काय मग तुमच्या? ऑनलाईन वेगळी काही नाही. मग बस पुस्तकांनाच करायचा. बाबा बघा आमची मोहिनी तर आलेले. कशी दिसते कमेंट मध्ये सांगा. हॅलो आयला तरी बघायला भेटते. एक नंबर वसाटते. फोटो काढण्यासाठी मस्त वाटतंय.
आई आमची चालली घडी आता ए पिशवी घे यायची पळाला गायब होते लगेच तिथूनच लिफ्टीन ते तिथंच गल्ली मध्ये मोहिनीचा लुक बघा कसा वाटते कमेंट मध्ये सांगा कशी वाटते मोहिनी एक नंबर दिसते बघा पप्पाला उडा पप्पा हात दे तरी तर मोहिनी लिखून आले सगळे जण बघायला आलेत मोहिनीला कशी दिसते कशी झोपले पोस्ट चालू आहे आई झोपली आई जमलून बघ तिथून फोटो बघायला मेकअप बघा तिथं मॅडम पोस्ट डॉक्टर तिला पक्की झोप आली दुपारचं नाही पायल पडल्याच्या झालोय फोन मोहिनीने तर पब्लिक जमा करून टाकली पोरांना सगळी बघ सगळी जमली मेकअप केले जा अवतार बाई फोटो काढूसाठी बघा काय काय करायला लागतं इथं लाईट घेऊन जात नाही फोटो काढते फोटो बघता मी फोटो काढतो बाबा पोस्ट शिकवणारी बाबा ब्लॉगर चला तर काही आता वरती जाऊया फोटो काढा बाहेर काढले आतमध्ये काढले आता वरती गॅलरीमध्ये फोटो काढूया आलेलो आहे आणि इथं बघा बसले वाईट लागले उभी राहून राहून म्हणून बसली ती आणि हिला काय कामा नंतरच नाही चालू आणि सगळे थांबले आणि त्याला काही भरपूर फोटो काढून झाले रे आता रील्स पण बनून झाले आणि तिथं बघा वरणी अडकले आणि हिला काय कामं नाही चुमका गिरा रे पहेल भरपूर सोयी करतो आपला लिंबू सरबत वाला बी बघा तिकडे गाड्या आपल्याकडे या लिंबू सरबत प्यायला उसाचा रस पण आहे ही बघा सरली एक नंबर लागतो आणि इथं बघा गत्तरना दिसत आपल्या युट्यूब चॅनल बरोबर फोटो काढतो तिनेच केलेला आर्ट आहे आणि ती तिथं बरोबर फोटो काढतोय कसं करते बघा इथे आलं आता तिकडनं काही इकडे आलं आणि इथे पोच दाखवते बघा बायक बेचारी झोपली नाच मोहिनीच्या चक्कर मध्ये दहा कसे फोटो गाईज फायनली झालेले फोटो काढून आणि मोहिनी आता लाईव्ह आले इंस्टाग्रामवरती गाईज इंस्टाग्रामचं जाऊन फायनल फॉलो करा मोहिनीला मोहिनी भोईर 07 फोटो बघायला भेटेल तुम्हाला इंस्टाग्रामवरतीच ते बघा लाईव्ह आहे मेकअप केली तरी रांगोळी बाळा सुट नाही बघा वरती रांगोळी पाठ बघा फोटोशूटसाठी तिची रील्स बनवायचे म्हणून रांगोळी पाडते कशी दिसते कमेंट करून सांगा काहीच रांगोळी पाडून झालेलं आहे 2 मिनिटाचं काम रील्स बनवासाठी मागे छोटीशी रांगोळी पाडलेली आहेत एकदम बारीक काढलेले जेवण वगैरे झालेलं आहे आणि बरोबर लुक बघा गाईज मेकअप वगैरे कायच नाही केले आज मोहिनीचा फोटो काढून खूप दमलो गाईज मोहिनीचा लुक नक्की उद्या ब्लॉग बघा गाईज तिकडं कोबीची भाजी केलेली आहे आणि इकडं डाळ ठेवलेली आहे कुकरला लावलेली आहे आणि बघा चपाट्या पण झाल्यात भरपूर